आपण आपल्या परिसरामध्ये बरीचशी झाडं तुम्ही पाहिलेली आहेत, पाहिलेली आहेत का? तर आपल्या शाळेच्या परिसरामध्ये आपण बरीचशी झाडं लावलेली आहेत आणि या झाडांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. काळजी कशाची घ्यायची आहे? झाडांची. झाडांची काळजी आपण कशासाठी घेतो? तर झाडांपासून आपल्याला सावली, फळे, त्यानंतर फुले आणि त्याचबरोबर झाड काय करतात, झाडांची जी मुळं असतात ती जमिनीमध्ये गेलेली असतात आणि ती काय करतात, माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे झीज होत नाही आपल्या जमिनीची. आता आपल्या परिसरामध्ये आपण जी जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांची नाव तुम्हाला माहित आहे ना? हा, एक कडुलिंबाचं झाड आपण लावलेलं आहे. नमस्कार, माझे नाव श्री भाऊराव मोत्रे अंबोर्ले, जिल्हा परिषद शाळा वसारी, केंद्र शिरपूर, पंचायत समिती मालेगाव, जिल्हा वाशिम. विषय आहे की झाडांची काळजी विद्यार्थी कशी राखतात. तर या ठिकाणी मूल्यवर्धन हा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे हा सन 2017-18 या सालापासून आमच्या जिल्हा परिषद शाळा वसारी या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या मूल्यवर्धनाचं जे यश आहे ते खरोखरच चांगलं आहे. कारण काय की हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये सतत 2-3 वर्षापासून राबवतो, त्यामुळे काय झालेलं आहे की विद्यार्थी या झाडांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात आणि त्याचबरोबर परिसरामध्ये स्वच्छता राखतात आणि झाडांना रोज पाणी देतात. या ठिकाणी आमच्या शाळेच्या परिसरामध्ये झाडं लावलेली आहेत, त्या झाडांची निगा हे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राखतात. पाणी देणे किंवा आजूबाजूला त्याचे आडे करणे, त्यामध्ये खत देणे, इथपासून तर त्यांना ज्याला आपण म्हणतो कुंपण, ते कुंपणसुद्धा विद्यार्थ्यांनीच तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने त्या झाडांची निगा राखतात. या ठिकाणी खरोखरच हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आमच्या सर्व शिक्षकांनाच आणि विद्यार्थ्यांना बहुमोल असं सहकार्य या मूल्यवर्धन उपक्रमाचं झालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटते. धन्यवाद.